स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील एक मोठी स्पर्धा क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून आदरणीय श्री जी पांडुरंग माफ करा आदरणीय श्री यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा तुमच्या भेटीला नक्कीच येते so, चौथ्या डावाला सुरुवात आघाडीला सतीश जाधव आणि नौ सेकंड फलंदाज तकदीर माद्रे षटक पहिलं असेल बॉलिंग मार्ग वरती गोलंदाज आपण बघतोय तेजस दोन्ही संघांना शुभेच्छा पहिलं षटक घेऊन बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तेजस करतात गॅपमधून चंडू चाला, एक्स्ट्रा कवरला वेगाने सुरुवात दमदार पहिल्या चंडू वरती येतोय चौकार नौसंख्या आपण बघतोय ती चार कौदेवी सी आज हर्ष इलेवन नावाने आपण बघतोय हर्षेवी वडवली सी हा संघ आज वडवलीचे दोन संघ आपल्याला पाहायला मिळाले वडवली बी संघ मात्र परास्त झाला दुसऱ्या सामन्यामध्ये गौदेवी वसारच्या विरोधात आणि गौदेवी वसारला परास्त करण्यात आलं ते सेकंड राऊंडमध्ये हर्ष इलेवन जी जी स्पोर्ट्स वाकळण संघाच्या माध्यमातून चौकाराने सुरुवात झाली डावाची तेजस ऑनसाइडला फक्त वळवतात बॉटमॅनच्या सायानं स्क्वेअर लेगला बेदून डीप मध्ये चेंडू क्षेत्र वेगाने भरपूर गुड फिल्डिंग फेकिंग ट्रॅकिंग एंडला करतात थोडी बाजूला आली बॅकअप आहे थ्रू वेगाने आला फर्स्ट अटेम मध्येच गॅदर करून सो दुसरीचा प्रयत्न केला नाही दोन्ही फलंदाजाने सिंगलने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचले ते पाच या आकड्यावरती फाईव्ह रन्स वाडेकर संघ बराच काळ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल विश्रांती करतायत कारण अंडर ट्वेंटी ची जी स्पर्धा सुरू आहे तेवढे सतरा मैदानावरती त्या ठिकाणी सामना जिंकून त्या ठिकाणी लगेचच उपस्थित राहिलेले आहेत या सामन्यानंतर मात्र त्यांचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल तो गावदेवी घेसरच्या विरोधात नावसंख्या ना पाच षटक पहिल्या प्रगती पथावर तेजस पुन्हा एकदा यावेळेला तकदीर समोर हळूवार पद्धतीने हा चेंडू अटेम्प्ट करण्यात आला मिड ऑफ ला चेस करून पाठीमागे के केतन धावत आहेत चेंडू पर्यंत पोहोचलेत गुड फिल्डिंग आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय केतन यांना दावा या चेंडू दोन मिळतात आणि दोन धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचले सात सेवन टीम मध्ये स्क्वेअर लेग ठेवण्यात आलेला आहे तकदीर मात्रेसाठी मिड विकेट आणि मिड ऑन आत मध्ये आहे ऑन साइड ला, ला बघतोय तर काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्रक्षण सरकतोय शफल झाले दिशा देण्याचा प्रयत्न फसला आणि गोलंदाजाने सांगितले इफ यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि चेंडूने मात्र घेतला यस्टनचा वेद क्लीन बोल्ड धक्का पहिला सेवन फॉर वन हर्ष इलेवन गावदेवी वाढवली सी गडी पहिला या ठिकाणी बाद होतोय सात वरती सेवन फोर वन सो मैदानाच्या आतमध्ये आता कॅप्टन येत असताना आपण बघतोय ते म्हणजेच विशाल पाटील यश पहिलं शफल झाल्यानंतर ऑस्टॉन चा बाहेर निघाले आणि लेगस्टिक उखडली गेली ती मात्र गोलंदाज तेजस कडून पहिला धक्का त्याने लवकर मिळवून दिला स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळत असताना आज व्ही सी सी उसरगर या स्पर्धेद्वारे कट प्रयत्न परकट केला थर्ड मॅन ला वेदुना चेंडू चालला वेगाने आउटफिल्ड फास्ट थर्ड सीमा पार चार चौकार धावफलक अकरा दुहेरी अंकामध्ये कॅप्टन आहेत आणि कॅप्टनने मात्र पहिला चेंडूचा सामना केला आणि चेंडूला पाठवल्या थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर चांगला फटका पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक आता आपण बघू शकाल मॅन सोबत गली कव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ हो यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता एनफील्डच्या बाहेर हवे मधून खेळत असताना आपण बघतोय फलंदाजाचा प्रयत्न होता तो मिस झाला षटकाची सांगता आज षटक पहिलं संपन्न झालं मध्ये आले ते दोन चौकार एक चौकार आपण बघितला तो फलंदाज सतीशच्या बॅटमधून एक चौकार विशालच्या बॅटमधून तर तकदीरने दोन योगदान दिलं तो झालेला आहे बाद इलेव्हन फोर फर्स्ट अकरा वरती एक गडी बाद दुपारचं हे वातावरण आता प्रखर होऊन तुम्हाला पाहायला मिळेल प्रेक्षक गॅलरी एकंदरीत तुम्हाला स्टँड जर तुम्ही बघितले तर भारतरत्न सचिन तेंडुलकर स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय त्यानंतर लोकल बॉफ डोंबिवली अजिंक्य राणे स्टँड तुम्हाला पाहायला मिळतो आहे हिटमॅन रोहित शर्मा स्टँड आपण बघतोय कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळत ते स्टँड पुढचं विराट कोहली आणि त्याचबरोबर आपण बघू शकाल तर युवराज सिंग स्टँड देखील तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय दोन हजार अकरा आणि दोन हजार सात वर्ल्ड कप जो भारताने जिंकला टी ट्वेंटी आणि ओडी आय त्या वर्ल्ड कपमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक पटकावणारा खेळाडू होता युवराज सिंग डेडिकेशन भरपूर इम्पॉर्टंट होतं त्याचं दोन हजार अकरामध्ये जेव्हा त्याला कॅन्सर देखील झाला होता परंतु स्वतःच संघर्ष केला आणि टीम सोडली नाही टाईंग मध्ये तुम्हाला शेवटपर्यंत दिसला दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपमध्ये आणि सामने जिंकून देत असताना वर्ल्ड कप देखील भारताला अठ्ठावीस वर्षानंतर पुन्हा एकदा महेंद्र सिंग इंडियन टीमने जिंकून दिलं त्यामध्ये सिंहाचा वाटा युवराज सिंगचा राहिला नव फलक आपण बघतोय ते अकरा वरती सगळी षटकाची सांगता झाली आणि दुसऱ्या षटकामध्ये शेखरने पहिला चेंडू टाकलाय डॉट सतीश च्या अगेन्स्ट सफर झाल्या फुल टॉस होता ऑन मध्ये हा चेंडू चालला लॉफ्ट आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे उचलून फेक नाव मिळते एक नव फलक बारा ट्वेल्थ इकडे बाद झाल्यानंतर संतपणे जोखीम जास्त घेत नाहीये आहे दोघंही त्यामध्ये कॅप्टन तिसरा क्रमांकावरती आलेले विशाल तर आघाडीचा फलंदाज सतीश जाधव हो। शेखर उसरगर गाव एंडकडून बाबापलेचा दुसऱ्या षटकामध्ये आहेत शेवटच्या क्षणाला बॅकफूटला येत असताना कटकळ बॅटचा चेहरा उघडला शॉर्ट बॅकवर्ड गलीमध्ये हा चेंडू एक रन मिळते आणि एका दावेने धाव फलक आपण बघतो जाऊन पोहोचले ते तेरा संतपणे एक एक दुहेरी धाव या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करतात कारण पहिल्या षटकामध्ये आलेले दोन चौकार मात्र त्या चौकारांनी अकरा वरती त्यांना पोहोचवलं होत आतापर्यंत तीन चेंडूंमध्ये फक्त दोन पावर प्ले सुरू असताना आज आजच्या दिवसामध्ये आपण दुसऱ्या सामन्यामध्ये सर्वाधिक धावसंख्या आतापर्यंत बघितली सिक्स शहात्तर जी गावदेवी वसारने उभारली होती लोकांमध्ये शित्रक्षक आहेत ड्राईव्ह करण्यात आला होतो लो लोआ फुलटॉस ला फेकी करण्यात येते आणि मिळते ती फक्त एक रन एक एक धाव महत्वाची आहे आणि असं आपण म्हणतो की थेंबा थेंबाण साचत सो इथे एक एक धाव या धावसंख्येला पुढे नेते ती हर्षीलवन गावदेवी वडवली सी च्या नवा धाव फुलका वरती आपण बघतो आतापर्यंत चौदा फॉर्टीन शेखर हवे मध्ये खेळले मिडविकेट ला गवसले जातील त्या ठिकाणी क्षेत्रक्षक धावत आले ते म्हणजेच शुभम एक चांगला झेल आणि फलंदाज बाद होतोय तो कॅप्टन विशाल संघ नाय ठिकाणी बाद होत आहेत गावदेवी हर्ष लवण वडोली सी चे विशाल पाटील आणि येत आहेत ये ते मैदानाच्या आतमध्ये आता अरविंद पाटील धाव संख्या चौदा वरती दोन गडी बाद अगोदर यश मिळवलं तेजसने आणि आता शेखर देखील एक विकेट मिळवत आहे इकॉनॉमिकल गोलंदाजीसह कारण फक्त तीन धावा एक विकेट मिळवत असताना पाच चेंडूंमध्ये व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय शेखर शेवटचा चेंडू शफर झालेत हुक करतात बॅकवर्ड स्कोअर निवडला गॅप मधून चेंडू चालाय सीमा पार पावर प्ले संपन्न नावादावरती अठरा गडी बाद दोन बॅटिंग करतोय टॉस गमावल्या नंतर हा संग हर्ष लवकर गावदेवी वळवली सी एटीन टू दोन षटक संपन्न झाली पहिल्या षटकामध्ये आपण बघितल्या त्या दावा अकरा दुसऱ्या षटकामध्ये फक्त सात आल्या जरी एक चौकार असला चेंडूवरती तरी फक्त सात दावा म्हणजे शेखरने या ठिकाणी करून चेंडू जर आपण बघितला शेवटचा पाप प्ले मधला शफल झाले होते सतीश थोडीशी लेंथ त्यावेळेला कमी करण्यात आले होते आणि त्या कारणास्तव पाठवरती मिडल करत असताना आपण बघितलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू गेला तो सिमारेशच्या बाहेर अंपारच्या भूमिकेमध्ये आता आपण बघतोय संकेत बघत यांना आणि दुसऱ्या बाजूला जयंता पाटील फ्रॉम खानकोपरी ठाणे दोन अंपायर सध्या लंच ब्रेक करत साठी त्यांनी नक्कीच ब्रेक घेतलेला आहे सो संकेतला आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये संकेत या अगोदर स्कोरच्या भूमिकेमध्ये देखील होते आणि आता आपण बघतोय आमच्या समवेत रोशन दादा फुलकावरती अठरा षटक तिसरं असेल कंटिन्यू करण्यासाठी आला तेजस याने पहिलं षटक आताळलं तेजस या संघाचा प्रमुख गोलंदाज आहे सो पुन्हा एकदा तो आलाय जरी शेखरने दुसरं षटक इकॉनॉमिकल आताळलं असलं तेजसकडे ती क्षमता आहे विकेट मिळवण्याची आणि तो त्या शोधामध्ये पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती पहिला चेंडू ड्रायव्ह करण्याचा प्रयत्न होता आतमधली मोठी कडा घेऊन हा चेंडू चालला होतो मिडविकेटला आणि त्या कारण फक्त एक रन कारण बॅकिंग साठी क्षेत्रक्षक लगेच येत आहे सो एका आपण जाऊन पोहोचले पुढे एकोणीस नाईनटीन ऑन ला चार लावण्यात आलेल्या आहेत सतीश साठी आपण बघतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सोबत स्क्वेअर लेग विकेट मध्ये एक क्षेत्रक्षक आता सरकतोय थोडासा वाईट इच येत तुम्हाला पाहायला मिळेल लॉन्ग ऑन देखील मिड ऑन आतमध्ये आणि आता आपण बघतोय थर्डमॅन सोबत बॅकवर्ड गली शॉर्ट कव्हर सोबत लॉंग ऑफ टॅप करतात गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होत्या ठिकाणी पाठीमागे येत असताना एक समजा बाहेर निघत असताना सतीशचा खरं मोठी गॅप होती शॉर्ट कवर एक क्षेत्रक्षक आहे तर डीपमध्ये लॉंग ऑफ आहे तो कोण तुम्हाला पाहायला मिळेल एक्स्ट्रा कवर डीपमध्ये असेल त्यासोबत स्वीपर कवरचा हे मारण्याचा प्रयत्न मात्र फसला टॅप करण्यात आला चेंडूला शेवटला एक रन्य धाव फलक जाऊन पोहोचले ते वीस ट्वेंटी तेजस फुलर लेन पाय वरती आदळला फिंगर अप अंपायर येस इज आउट लेग बिफोर विकेट दक्का, तिसरा तिसरा घडी या ठिकाणी बाद होतो खोलवर टप्प्याचा चेंडू पायावरती आदळला आणि माघारी परतावं लागलं फलंदाज अरविंद पाटील यांना वरती तिसरा घडी बाद मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेला सतीश अजूनही तुम्हाला पाहायला मिळतो एका बाजूला आहे तर पाचव्या क्रमांकावरती आता सागर येतोय दौसंख्याची गरज आहे कारण या तिसऱ्या षटकामध्ये देखील फक्त दोन नावं येतात पहिला षटक अकराचं दुसरा षटक इकॉनॉमिकल सात शेखरचं या षटकामध्ये दोन एक विकेट मिळवत असताना गोलंदाज तेजस आपल्याला पाहायला मिळतात तेजस मात्रे सोबत आपण बघतोय बॅकवर्ड गली शॉर्ट कव्हर मध्ये आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे स्वीपर कव्हरला एक्स्ट्रा कव्हर खुला आहे तर डीप मध्ये लॉंग ऑफ मध्ये ऑन साइडला आपण बघतोय वाडिश लॉंग ऑन सोबत मिड विकेट आणि स्क्वेअर लेग संगीत थोडा वेळ बंद आहे सो त्या बघतोय थोडी शांतता तुम्हाला अनुभवत असेल कारण संगीत एक माध्यम जे नेहमी तुम्हाला प्रफुल्लित करतं तेजस बॉलिंग मार्क वरती समोर शेंडकडून पुन्हा एकदा आणि आलेला फलंदाज पाचव्या क्रमांकाचा स्ट्रॅकिंग एंड ला सागर सागर पाटील शफल झाले त्या ठिकाणी ड्राईव्ह करतात मिडविकेट मध्ये क्षेत्रक्षक आहे डीप मध्ये गुड फिल्डिंग ऋतिक आपण बघतोय ऋतिक आणि शुभमने या डावामध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि त्यासोबत केतन देखील आपण त्याला देखील बघितलं असेल पहिल्या षटकामध्ये डाऊन द ग्राउंड चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून देखील झाली होती धावा मिळतात या चेंडूवरती एक रन मिळाले आणि एकंदरीत डाऊ संख्या एकवीस ट्वेंटी वन चेंडू शिल्लक आहेत अजूनही आपण बघतोय ते दोन समोर असेल सतीश सतीश जाधवसाठी डीपमध्ये ऑन साईडला चार लावण्यात येत आहेत लॉन्गॉन सोबत काऊ कॉर्नर मिड विकेट थोडस सा, सरकत असताना डीप मध्ये स्क्वेअर लेग आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने वाटचाल करत आहे मिळून आतमध्ये डीप मध्ये लॉन्ग ऑफ स्कूप करण्याचा प्रयत्न आणि मधली असती वाखवली मिडल्सचा मुखडला जातोय क्लीन बोल आणखी एक धक्का मोठी विकेट चौथा धक्का लागलाय तो बॅटिंग करणाऱ्या गावदेवी हर्ष इलेव्हन वडवली सीला सतीशकडून जास्त अपेक्षा का होत्या कारण ऑर्डर ढासळली होती एकमेव तो आघाडीचा फलंदाज एका बाजूने तकडकून बॅटिंग करत होता आणि तो देखील आता माघारी परतला आहे धक्का बसला तो चौथा हर्ष गावदेवी गौदवी वळुल इसीला वरती धावा येत नव्हत्या त्या धावा येणं देखील गरजेचं होतं सो ते मात्र फटका बनवत होते त्या ठिकाणी स्कूप करण्याचा प्रयत्न तो फसला फलंदाजाचा आणि यष्टांचा वेध घेणारा चेंडू तेजसला मिळवून देत आहे ते या सामन्यामधलं त्याचा त्याच्या खात्यामध्ये ही तिसरी सफलता त्याच्यासाठी तिसरं यश असेल तर शेखरने देखील एक विकेट मिळवली धक्का चौथा बसलाय आणि सहाव्या क्रमांकावरती येतो मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज विकी आखुटपाचा चेंडू ऑन साइडला पूल करण्यात आलाय डीप मधून काय वेगाने येतात शेतरक्षक चेंडू निसरला सेकंड चा कॉल असेल आणि आता सेकंड रनवरती येते कम्प्लीट सहजरित्या या दोन दाबा आपल्याला पाहायला मिळाला मिस झाली भरपूर वेगाने आले होते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पण बघितले ते डीप मधून हृतिक पुन्हा एकदा त्यांना आपण बघितलं दावा दोन मिनिटच्या षटक तीन संबंध घडीवा चार बॅटिंग करतोय तो हरि शिल्लेवन वडोली सी दावा तेवीस ट्वेंटी थ्री ड्रिंक ब्रेक पाण्याचं सेवन करण्यातील तीन षटकांमध्ये चांगली कामगिरी ती वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गर्शी तेजसने दोन षटकं हाताळली ज्यामध्ये त्याने एकंदरीत धावा खर्च केल्या त्या सतरा धावा विकेट मिळवले ते तीन तर शेखरने आताळलेले एक षटक पावपलेचं दुसरं ज्यामध्ये त्याने देखील विकेट मिळवली एक आणि धावा खर्च केल्या त्या सात या डावामध्ये आतापर्यंत आपण फक्त दोन चौकार बघितले आणि त्यानंतर आपण बघितलं एकेरी जास्तीत जास्त धावा आलेल्या आहेत या डावामध्ये तर दुहेरी देखील दोन धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत So, तीन विकेट गमवत असताना तेवीस वरती पोहोचलेला आहे तीन षटकांमध्ये तो हर्ष लवण गावदेवी वळोली सिंह संघ शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ही स्पर्धा दिवा चषक गणेश क्रिकेट संघ दिवा यांच्या संयुक्त विद्यमाने सोळा संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये आहे आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण बघतोय एक लाख रुपये दोन दिवसाच्या स्पर्धेमध्ये क्वचितच आपल्याला एक लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये ते एक लाख रुपयाचं पारितोषिक आहे आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण बघितलं तर ते पंधरा पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि आकर्षण काय असेल तर या स्पर्धेमध्ये असलेल्या प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीज क्रिस्टल आर्ट बोनकोडे नवी मुंबई यांच्या माध्यमातून बनवल्या गेलेल्या त्या ट्रॉफीज तुम्ही बघता पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जर तुम्ही बघितली तर ती उचलली तेव्हा तुम्हाला नक्कीच तुम्हाला समजेल पंधरा किलोपेक्षा जास्त वजनाची ती ट्रॉफी आहे आणि तुम्ही जवळ गेले तर त्या ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती देखील तुम्हाला त्या ठिकाणी उमटलेली पाहायला मिळेल पाहायला मिळेल दोन्ही ट्रॉफीचं वजन पहिल्या क्रमांकाच्या जवळजवळ पंधरा किलोच्या वरती आहे तो दुसरी ट्रॉफी द्वितीय क्रमांकाची जर तुम्ही बघितली तर ती देखील दहा ते बारा किलो वजनाच्या पुढेच तुम्हाला उचलल्यानंतर ते वजन तुम्हाला अनुभवता येईल विशाल विशाल मात्रे ग्रामीणचा ब्राव म्हणून त्याला आपण ओळखतो दुसऱ्या बाजूने सतीश ते देखील ब्राव या नावाने ओळखले जातात जे मात्र बाज झाले वडोली सी चे दावा दोन मिळतात केतन कडून झाली माफ करा तेजस होते त्या ठिकाणी ऑन मध्ये दावा मिळतात त्या दोन दोनने दावफलक पंचवीस वरती किंग ट्रॉफी जी स्पर्धा तुमच्या भेटीला येते याच संघाच्या माध्यमातून ती स्पर्धा तुमच्या बेटीला येत आहे प्रयत्न होता अपील या ठिकाणी करण्यात येत आहे कॉटबँड आपण बघतोय एस सी रक्षकांडून वेगवान चेंडू राऊंड विकेटने आल्यानंतर त्या ठिकाणी सांगत असताना आपण बघतोय विकेट कीपर आय थिंक बेल्सला ला चेंडू लागलाय की काय डॉट बॉल आला फुलका दाव, वरती वाईट बॉल आहे विशाल फुल टॉस आहे फ्लिक करण्यात आला स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू टायमिंग आहे आणि सरळ स्क्वेअर लेग चावर तुला चेंडू सीमा पार टॉस आला मोठ्या ठिकाणी फ्लिक करण्यात आला बॉटरमॅनच्या साह्यानं स्क्वेअर लेग निवडला आणि स्क्वेअर लेग मधून इमारशीच्या बाहेर षटकाराने धाव फलक बहरत असताना बत्तीस वरती सागरला अशीच बॅटिंग आता करावी लागेल फिफ्टी प्लस पोहोचण्याचा प्रयत्न करतील कारण जसं आपण म्हणतो की भारताला भारतामध्ये हरवणं कठीण असतं ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा भारत जातो तेव्हा ऑस्ट्रेलिया देखील संघ मोठ्या ताकदीने लढत असतो त्याला त्यांना ऑस्ट्रेलियामध्ये हरवणं कठीण असतं आणि प्रत्येकाच्या हॉम वरती त्या त्या संघाला हरवणं कठीण असतं सो, सो रोजचं सरावाचं मैदान उसरगरचं आणि त्याच क्रीडांगणावरती या स्पर्धेच्या माध्यमातून ते खेळत आहेत शफल झाले त्यांनी यावेळेला प्रयत्न फसला आहे तो फलंदाजाचा डॉट बॉल निर्धाव चेंडू आपण बघतोय धाव फलक सगित बत्तीस वरती षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते तीन विशाल मात्रेच्या तयार होतात राऊंड विकेट विशाल पुन्हा एकदा गतीने फुल टॉस जो आला त्याला मात्र पाठवलं फुलटॉसीच्या बाहेर परंतु त्यानंतरचे दोन डॉट बॉल बॉलिक पुन्हा एकदा कमबॅक करून देत आहेत विशालला लाख स्थगित आहे वडोली सी ची दावफलकावरती बत्तीस थर्टी टू पुढचे दोन्ही संघ जजरेश्वर वाडेकर आणि लॉफ्ट करण्यात आला चेंडूला सेद्रक्स काय बनतील प्रेक्षक भारतरत्न सचिन तेंडुलकर स्टँडमध्ये मध्ये चेंडू सीमारे शापार षटकार कौदेवी घेसर आणि जय जलेश्वर वाडेकर कॅप्टन ने या ठिकाणी यायचं आहे टॉस साठी वाडेकरचे कॅप्टन कडे उपस्थित आहेत गावदेवी घेसरचे कॅप्टन दक्षित पाटील आपण या टॉस साठी ओसोलर बॅटे लॉफ करायचा प्रयत्न होता था थर्ड मॅन मध्ये चेंडू क्रीज अगोदर सोडली परंतु विकीने थांबवलं बॉडीचा बॅलन्स गेला होता सागरचा परंतु ते पॉपिंग क्रीज मध्ये बरोबर त्यांनी बॅट ग्राउंडिंग केली होती सो बचावले या ठिकाणी निर्धाव चेंडू शेवटचा आला तो गोलंदाज विशाल मात्रेचा दावा या षटकामध्ये किती आल्या ते आमचे गुणसंख्या लेखक कर टॅली करतात आहेत दावा आल्या त्या पंधरा षटकाची सांगता चार षटक संपन्न झाली दावा दावा फलकावरती हर्ष गावदेवी वडुली सीच्या गडीबा चार अडतीस थर्टी एट धावसंख्या आपण बघतोय ती थी... अडतीस चार षटकांमध्ये अडतीस वरती पोहोचला सागर पाटीलने मात्र अगोदरच्या षटकामध्ये दोन षटकार ठोकले होते आणि त्या दोन षटकारांच्या जोरावरती पंधरा उभारल्या एकमेव षटक जे मात्र राहिले वडवली सीच्या बाजूने धावसंख्येला चालना देणारं उभारी देणार ज्यामध्ये आल्या पंधरा आणि अडतीस वरती पोहोचलाय तो हर्ष गावदेवी वडवली सी ओव्हर मध्ये येत आहेत गोलंदाज जयदास जयदास पाटील पलावा एन कडून तुम्हाला पाहायला मिळतील या षटकामध्ये स्ट्राकिंग एंडला असतील ते फलंदाज सहाव्या क्रमांकावरती आलेले विकी क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करण्यात येत बघा विराट कोहली कक्षामध्ये जे प्रेक्षक आमचे पडद्यावरती बसले नाहीत तर ते झोपलेले आहेत कृपया करून आपण त्या पडद्यावरती बसू नका जयदास टॉस करण्यात आलो होता चंडूला नो बॉलचा अंपायरचा कॉल आला स्क्वेअर लेग मध्ये केतनने अडवला चंडूला गुड फिल्डिंग स्वतःला स्ट्रेच करण्यात आलं केतन कडून त्या ठिकाणी बॉडीचा बॅलेन्स जरी त्याचा सीमारेषेच्या जा बाहेर जात असला तर अगोदर त्याने चेंडूला मात्र आतमध्ये ढकललं नो बॉल वेस्ट आहे कमरेच्या वरती हा होता आणि त्या कारणास्तव या ठिकाणी आपण बघतो अंपायरचा लगेच इशारा आला दावा मिळतात ते तीन या चेंडू वरती नेक्स्ट बॉल फ्री हिट दौफलक फोर्टी वन एकेचाळीस वरती मजल मारताय दावा येत नव्हत्या आणि त्या दावा आता येत आहेत जयदास कमी गतीने आलेला चेंडू फ्री हिट हिट करण्यात आलाय ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये या चेंडू क्षेत्रच्या प्रयत्नांना सफलता आणि चेंडू सीमा पार षटकार फ्री हिट वरती एक चांगला हिट विकीने ठोकलेला षटकार धाव नेऊन ठेवते फॉर्टी सेवन आता पवेलियन मध्ये थोडा का होईना हर्षोल्हास पाहायला मिळेल दावा येत नव्हत्या चिंतेचा सावट होतं दावा येतायत अगो आता अगोदरच्या षटकामध्ये आलेल्या पंधरा या षटकामध्ये आतापर्यंत एक बॉल नऊ कमी गती पुन्हा एकदा अटेम्प्ट करण्यात आला मिस टायमिंग मिड ऑफला ला डाऊन दी बॉल अमित पाटील कॅसने घेतली आणि विकीच्या खेळीचा धक्का पाचवा नवीन फलंदाज देतात मैदानात मध्ये ते विजय सातव्या क्रमांकावरती विजय येतात सागरकडे असेल स्ट्राईक कारण टिपला एका चेंडू मध्ये नऊ आल्यानंतर केलेला कमबॅक आपण बघतोय जयदास कारण पहिला बॉल नऊ त्यानंतर बॉल वरती आ, प्लस टू सो एकंदरीत तीन दावा आल्या होत्या आणि त्यानंतर फ्रीट वरती आलेला षटकार असं वाटलं संकेत दिले की आ, हे षटक थोडंसं महागडं असेल परंतु दुसऱ्या चेंडूवरती लगेचच विकेट मिळवत आहेत गोलंदाज जयदास विकीला माघारे परतवलं त्याने सागर असेल स्ट्रॅकिंग एंडला आणि येतो येतो विजय सध्या मैदानाच्या आतमध्ये सातव्या क्रमांकावरती नॉन स्ट्रॅकिंग एंडला थोडं थोडा स्पीडअप करायचंय वडवली सी जयदास चफर झाले होते उकाळण्याचा प्रयत्न फायनलिंग मध्ये थांबवलं चेंडूला रन या ठिकाणी घेण्याचा अगोदर प्रयत्न होता परंतु थांबले आणि पुन्हा माघारी परतलेले आहेत निर्धाव चेंडू आपण बघतोय डॉट बॉल चेंडू शिल्लक आहेत अजूनही तीन धावसंख्या धाव फलक्यावरती फॉर्टी सेवन रनवे मध्ये गोलंदाजाला जर आपण बघितलं अगदी अलगदपणे अगोदर ते चालत नंतर धावत येत असताना आपल्याला पाहायला मिळतात जयदास जयदास पाटील टॉस करण्यात आलाय चेंडूला लॉफ केला मिस टायमिंग मिड विकेटला डाऊन दी बॉल रितिक ला पण बघितलं एक सुंदर जेल फलंदाज सागर पाटील बाद 47 सेवन वरती सहावा धक्का फुल टॉस वरती या ठिकाणी बाद झाले जेल बाद मैदानाच्या आतमध्ये येतो चंद्रकांत इनॅट नंबर एट आठव्या क्रमांकावरती जसे नंबर सात चंद्रकांत चेंडू शिल्लक आहे दोन जरी एका मध्ये नऊ खर्च केला असल्या तरी त्यानंतरच्या तीनही चेंडूंवरती एकही धाव खर्च केलेले नाहीये गोलंदाज जयदासने आणि विकेट मिळवलेले आहेत ते दोन कमबॅक प्रतिउत्तर चेंडूशील काय दोन स्ट्राक अगेन आपण बघतोय विजयला राऊंड विकेट ने पुन्हा एकदा जयदास पाटील थांबला गती कमी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली स्लोअर वनने मात्र या ठिकाणी फलंदाजांचे इरादे नेस्ती नाबूद करत असताना आपण बघतोय गोलंदाजाला गुड बॉलिंग फलंदाजाला रीड करून ते गोलंदाजी करताय खरा गोलंदाज होत असतो जो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करतो कधी कधी वेगाने फलंदाज बीट होत असताना आपण बघतो यावेळेला स्लोवर वनने बीट करत असताना प्रयत्न हो बाहेर होता चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आणि एका धाब्याने धाव फलक फॉर्टी एट बऱ्याच कालावधी नंतर पुढे जात असताना अठ्ठेचाळीस तयारत असताना आपण बघतोय गोलंदाज हाफ ट्रॅकरला हुक करण्यात आला गॅप मध्ये चेंडू चालला लॉंग लेगला केतन साथी चेस मोठी होती आणि त्यांना भेदून मात्र चेंडू गेला तो सीमा सीमारेषेच्या बाहेर चौकार आणि डावाची सांगता पहिल्या डाव संपला बॅटिंग करत असताना हर्ष इलेवन गावदेवी वडवली सीने दावा उभारलेले आहेत त्या फिफ्टी अप बावन्न सो त्रेपन्न धाव संख्येचा लक्ष ठेवण्यात आलेला आहे ते वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गर या संघासमोर पुढचे दोन्ही संघ जय जलेश्वर वाडेकर आणि गावदेवी घेसरचे कॅप्टन ते म्हणजेच दक्षित आपण या लगेच सा स्टॉक साठी तुर्तास थांबतो आणि त्रेपन्न धावसंख्येचं लक्ष लक्षाचा लक्षा पाठलाग करण्यासाठी जेव्हा मात्र संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल तो विशेष उत्सर्गर आणि त्यांना रोखण्यासाठी देखील वळवली सी लाईव्ह ऍक्शनला सुरुवातील ऐकूयात पुन्हा एकदा येतील तुमच्या समोर नवी मुंबई तुर्बेलचे नामांकित लोकप्रिय समालोचक कुणालजी दाते सर थँक्यू धन्यवाद टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे सुमित भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ टॉस करून घ्या नेक्स्ट मॅच घेसर आणि जय जलेश्वर वाडेगर या दोन टीमच्या दरम्यान लढत होईल टॉस इथे होतोय सुमित भोईर यांच्या उपस्थितीमध्ये षटकांची लढत आहे वाडेगर टीमच्या कॅप्टन ने टॉस जिंकलाय का घेसर घेसरच्या कॅप्टन इथे टॉस जिंकलाय आपला जो काही निर्णय असेल लवकरात लवकर घ्या बॅटिंग करण्याचा निर्णय दक्षितने घेतलाय टॉस जिंकल्यानंतर रॉयल इन्फील्डची एक चावी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे बुलेट रॉयल इन्फिल्ड ज्या कोणाची असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून ती चावी घेऊन जा त्रेपन्न रनच्या लक्ष्याचा पाग आहे टीम वीसीसी उसरगर ला ला सहा फलंदाज बाद झाले होते हर्ष इलेव्हन वडवलीचे आणि त्या त्रेपन्न रनच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी विशाल मात्रे आणि त्याच्या बरोबरीने जयदास जयदास पाटील विशाल मात्रे आणि जयदास पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये विसीसी उसरगर टीमच्या माध्यमातून नेक्स्ट मॅच मध्ये आई गावदेवी घेसर या संघाने टॉस जिंकलाय बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय दक्षितने जय जलेश्वर वाडीगरचे विरुद्ध त्यांची मॅच होईल पाच षटकांची ती देखील लढत होईल दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा चला लवकरात लवकर सामना सुरू करून घ्या पंच आकाश यांचे इथे आगमन झालंय घेसर संघाचे गोलंदाज आपलं सरचं स्वागत नेक्स्ट मॅच मध्ये इन ॲक्शन असेल आई गावदेवी घेसर संघ मन्नाट फॉर्म मध्ये या हंगामामध्ये तर आई गावदेवी घेसर हा संघ नेक्स्ट मॅच मध्ये जोया इलेव्हन आई गावदेवी घेसर या नावाने मैदानामध्ये उतरेल जय जलेश्वर वाडेगर च्या विरुद्ध त्यांची मॅच होईल सामन्याला सुरुवात पहिले षडक टाकण्यासाठी सागर पाटील जयदा समोर पहिला बॉल लॉफ्ट केलाय क्षेत्रक्षक नाहीये नो मॅन स्लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय काउ कॉर्नर बाउंड लाईनच्या बाहेर पहिल्या बॉलवर कनकनी चौकार चौकाराने गणेश इथे जयदास पाटीलच्या बॅट बॅटमधून हा चौकार आलाय टीम वी सी उसरघर साठी चौकाराने खाते इथे उघडलंय विसीसी उसरगर, त्रेपन्न रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टार्गेट चांगलं सेट केलं टीम अखेर हर्षिर वडवली सीने आता पाहूया त्या लक्ष्याला ते, ते डिफेंड करू शकतील का पहिलं षडक सागरचं सा। पहिल्या बॉलवर चौकार दुसरा बॉल बॅक ड्राईव्ह सरळ खेळलाय आहे वी शेपमध्ये लॉंगॉनला बॉल सीमा पार जाईल आणि हा बॅक टू बॅक दुसरा चौकार जयदास पाटीलच्या बॅटमधून चांगली कामगिरी करत असताना टीम वीसीसी उसर्गरसाठी दमदार खेळ पहिला दोन बॉलवर आठ रन चुकीची गोलंदाजी सागर कडून पावर प्ले सुरू आहे सर्कल मध्ये आहे क्षेत्रक्षक अशा परिस्थितीमध्ये खोलवर टप्प्यावर बॉल टाकला व्ही शेप मध्ये चांगला ड्राईव्ह इथे करत असताना वाक संघाच्या खेळाडूंना पुन्हा एकदा एक शेवटचा कॉल आम्ही देतोय लक्षात घ्या विराट कोहली कक्षामध्ये जे खेळाडू बसलेत पडद्यावर तुम्ही पाय ठेवून आहात पडद्याच्या मागे थांबा ड्राइव करत असताना यावेळेला काउकॉर्न रिजिन मध्ये मध्ये क्षेत्रक्षक आहेत तिथे चांगलं क्षेत्रक्षण होईल एक रन खात्यामध्ये जाईल जयदास यांच्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर नऊ विशाल मात्र आता मैदानामध्ये सोनारपाडा चषकामध्ये खूप चांगला खेळ या खेळाडूंनी केला होता आणि मालिकराची बाईक जिंकली आयुष्यातली ती चौथी बाईक एकशे तेहतीस धावा आणि आठ फलंदाजांना त्याने बाद केलं होतं बन्नाट फॉर्म मध्ये होता बी सी उपविजेतेपद पटकावलं आणि या संघाच्या विरुद्ध खेळत असताना त्यांना उपविजेतेपद मिळालं या संघाने त्यांना पराभूत केला आणि पहिलाच बॉल खूप चांगला कवर ड्राईव्ह ते दाखवलाय एक्स्ट्रा कव्हरला दोन रन मिळतील तर वडवली सी ने ती स्पर्धा जिंकली होती आज तर तेच दोन संघ किंग्स क्रीडांगणावर आहेत फक्त क्रीडांगण बदललंय सामना तोच जो फायनलचा सोनार पाण्यामध्ये झाला आता या स्पर्धेमध्ये सामना जिंकेल कोण पराभावची परतफेड होम ग्राउंड वर बीसीसी उसर्गर करताना दिसेल का 55 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 11 11 धावा फलकावर विशाल मात्रे स्ट्रायकिंग इनला ओवर पिच बॉल ड्राईव्ह केलाय खूप चांगला फटका ऑफ ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक रन पूर्ण दुसरा रनचा प्रयत्न दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते तिसरा रनचा प्रयत्न आता इथे होईल तीन धावा मिळतील चांगली रनिंग बिटवीन द विकेट तीन धावा टीमच्या टोटल मध्ये दहावा बोर्डवर झाल्यात आता चौदा चांगला खेळ पॉवर प्लेच्या दरम्यान मेन इन रेड संघ आपल्याला पाहायला मिळतोय हर्ष इलेवन वडवली सी दुसऱ्या बाजूला मेन इन फ्लोरोसंट ग्रीन अँड ब्लॅक कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय आर है, सी बीच संघ आहे वी सी सी उसारघर आय पी एकदा तरी आर सी बी संघ या जर्सीमध्ये खेळतो त्याचं कारण नक्की आपण सांगू गोलंदाज तयार स्वीप करण्याचा प्रयत्न आणि ते डॉट बॉल येतोय गो ग्रीन हा संदेश त्या माध्यमातून आरसीबीचा संघ सातत्याने देत असतो आणि म्हणून दरवर्षीच्या आरसीबीच्या हंगामामध्ये एक वेळा तरी या जर्सीमध्ये आरसीबी चा संघ दिसतो विराट कोहलीच्या नेतृत्वामध्ये परंतु यावर्षी विराट कोहलीचं नेतृत्व नसेल ते खेळाडूला आरसीबीने रिटेन केलंय परंतु तो ऍज अ कॅप्टन म्हणून खेळताना दिसणार नाही नवीन कर्णधार आर सी बी च्या टीमसाठी असेल त्याच्यावर बोली लागेल मेगा ऑप्शन आहे तत्पूर्वी चौदा धावा पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय पावर प्लेचा खेळ संपल्यानंतर व्ही सी उसर रंचा चा पाटला करता के चा सी उसरगर त्रेपन्न रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना चौदा धावा त्यांनी पूर्ण केल्यात नेक्स्ट मॅचमध्ये आई गावदेवी घेसरने टॉस जिंकलाय बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय या मॅच मध्ये व्ही सी सी उसरगरने टॉस जिंकला होता गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मॅच रंगतदार होईल हीच अपेक्षा आहे कारण प्रतिस्पर्धी कट्टर आहेत मागच्याच आठवड्यामध्ये सोनारपाडामध्ये फायनल खेळलेले आहेत हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात तिथे संघ जिंकला वडवली सी आणि आता होम ग्राउंडवर संघ त्या पराभवाची आता करेल का हे पाहिजे एकदाच त्यांचा सामना रंगला या सीजन मध्ये तो देखील फायनल आणि आता पाहूया तिथे जिंकलेत वडवली सी घरच्या मैदानावर कि पुन्हा एकदा घरच्या मैदानावर देखील केलं जाईल सी राउंड के पली रोहित शर्मा कक्षाच्या दिशेने हा चौकार चांगली फटकेबाजी विशाल मात्रेची भन्नाट फॉर्म मध्ये विशाल मात्रे, मात्रे। सोनारपाडा चषकामध्ये एकशे ते धावा आठ फलंदाजांना त्याने बाद केलं होतं मालिकावीराची चौथी बाईक त्याच्या आयुष्यातली त्याने जिंकली आणि सध्या या मैदानावर होम ग्राउंडवर प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना या दिवा चषक दोन हजार बावीस मध्ये शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप तथा गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा आयोजित दिवा चषक दोन हजार बावीस तुम्ही पाहताय या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते रन झालेले आहेत स्कोअर बोर्डवर अठरा एटीन रन लक्ष आहे त्रेपन्न रनचं पस्तीस धावांची अजूनही आवश्यकता असेल यावेळेला खूप चांगला ड्राईव्ह इथे करत असतात शेतरक्षक आहे डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं असतं तत्पूर्वी एक रन मिळते विशाल यांच्या खात्यामध्ये एकोणावीस धावा झाल्यात नाईनटीन विदाउट लॉस जयदासने सुरुवात खूप चांगली करून दिली होती पावर प्ले मध्ये सलग दोन चेंडूवर दोन चौकार ठोकत असताना विशालच्या बरोबरीने चांगला खेळ किंग्स क्रीडांगणावर आपण आहोत अतिशय सुसज्ज असं क्रीडांगण बनवलं गेलं ग्रामस्थ मंडळाचे आभार व्यक्त करू ज्यांनी हे क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिले या स्पर्धेसाठी लॉफ्ट केल्या ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्रक्षक आहे धावत्यात ऑन पर्यंत येऊन दोन रनचा प्रयत्न इथे होईल दोन धावा मिळतील सी उसर्गर संघाचे आम्ही आभार व्यक्त करतो दिवा चषकाच्या माध्यमातून त्यांनी हे क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिले इथे दोन धावा मिळतील जयदास पाटीलला टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर एकवीस लक्ष आहे त्रेपन्न रनच फिफ्टी थ्री टार्गेट त्या लक्षाचा पाठलाग यशस्वी होईल का राउंड विकेटने आवेला रॅम्प शॉट पॅडल स्कूप करण्याचा प्रयत्न बॉल मागे चाललाय शेतरक्षक धावत आहेत लॉंगलेग ला पार करून बॉल सीमारेषा पलीकडे आणि हा येतोय चौकार या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पंचवीस वर जाऊन पोहोचली ट्वेंटी असताना एक पाय वाकवत मागे स्कूप केला चार धावा मिळतील इम्प्रुव्हाइजिंग स्ट्रोक टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड वर पंचवीस त्रेपन्न रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा अठ्ठावीस धावांच्या अजून आवश्यकता नेक्स्ट मॅच आई गावदेवी घेसर म्हणजे जोया इलेव्हन या नावाने हा संघ खेळणार आहे जय जलेश्वर वाडेगरच्या विरुद्ध त्यांची लढत होईल टॉस जिंकलाय जोया इलेव्हन घेसरने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय महागळे षटक अरविंदच यावेळेला रिव्हर्स खेळरक्षक आहे त्याच्या हाताला ब्रश होऊन बॉल मागे येतोय स्वीपर कवर लाईनच्या दिशेने तोपर्यंत तो दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत फलंदाज जयदास पाटील कडून या डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर सत्तावीस ट्वेंटी सेवन रन सत्तावीस धावा महाग래 षटक पावर प्ले मध्ये यावला डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आऊट करत घेण्याचा प्रयत्न आत्ममदल्या कडेला लागतोय बॉल फक्त एकच डाव मिळताना दिसेल ओवर नंबर 2 चा खेळ इथे संप्लाय स्ट्राइक टेबल जयदास पाटील स्वतःकडे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेले आहेत 14 च्या सरासरीने 28 पहिल्या ओव्हरमध्ये देखील 14 आले होते सागर पाटील ने टाकले पहिला षटक दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील अरविंद ने 14 धावा खर्च केल्या त्याने देखील या दोन ओव्हरमध्ये खराबच गोलंदाजी केली म्हणायला हरकत नाहीये कारण ना त्रेपन्न रनचा बचाव तुम्हाला करायचा असेल तर विकेट घ्याव्या लागतील दोन ओव्हर नंतर अठ्ठावीस धावा फलकावर आहेत आणि आता धावा करायचे आहेत येणाऱ्या अठरा चेंडू मध्ये पंचवीस अठरा बॉल आणि पंचवीस धावा पुन्हा एकदा चषक दोन हजार चेंडूचा खेळ शिल्लक पंचवीस धावांची आवश्यकता आता गोलंदाजी केली जाईल ओव्हर नंबर तीन मध्ये चंद्रकांत म्हणजे प्रत्येक मध्ये वेगवेगळ्या गोलंदाजाचा वापर हर्ष इलेव्हन वडवली सी ने केलाय त्याचं कारण आहे पहिले दोन्ही गोलंदाज मागळे ठरलेत त्यामुळे कर्णधाराने हा निर्णय घेतलेला असावा पाहूया यानंतरची ओव्हर चंद्रकांत घेऊन आलाय तो कशी सुरुवात करून देतोय परंतु त्याच्या समोर जयदास आहे वेगाने बॅटिंग करण्यासाठी हा बॅटर जाणला जातो मोठे फटके मारण्यासाठी पहिला बॉल या ओव्हरचा पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता ऑन साईडला ड्राईव्ह केला डीपमध्ये क्षेत्रक्षक येत आहेत वाईटिश लाँग ऑन वरून एक रन पूर्ण आणि ते रनआउट होता होता वाचलाय मी म्हणेन फलंदाज जयदास पाटील एकच रन मिळेल टीमची धावसंख्या पुढे जाते रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर एकोणतीस ट्वेंटी नाईन चोवीस धावांची आवश्यकता येणारे बॉल शिल्लक आहेत सतरा सतरा चेंडू आणि चोवीस धावा सतरा चेंडू आणि चोवीस धावा हे समीकरण या मॅच मध्ये स्ट्राइकिंग इनला फलंदाज विशाल मात्रे डीजे ब्राव या टोपण नावाने या खाडूला ओळखलं जात दिलखुलास व्यक्तिमत्व आहे टेनिस बॉल क्रिकेटचं ऑन साइडला दिशा देत असताना टीममध्ये क्षेत्रक्षक आहे लेग आणि मिडविकेटच्या गॅपमध्ये एक रन पूर्ण होते एका एक हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न तिथे अपयशाला दोन धावा मिळतील विशाल मात्रेला चांगली रनिंग बिटवीन द विकेट चांगली ताळमेळ इथे दोन्ही फलंदाजांमध्ये टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली एकतीस थर्टी वन षटक क्रमांक तीस सुरू असताना लक्ष आहे या मॅचमध्ये त्रेपन्न रनचे एकतीस धावा झाल्यात बावीस रनची आवश्यकता अजूनही आहे सोरा बॉलचा केशी लक्षोळा चेंडू आणि बावीस धावा हे समीकरण या मॅच मध्ये असेल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न टॉप एज मागे येतोय शॉर्ट फाइन लेगला खराब क्षेत्र एक रन इते मिळेल विशालच्या खात्यामध्ये कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं जीवदान इते मिळतंय विशाल, विशाल मात्रेला या जीवदानाचा फायदा तो नक्की उचलताना दिसेल चार बाइक मालिकेवराच्या खाडूनी झिंगल त्याच्या लाइफ मध्ये योग्यती सोनारपडा पण चशकामध्ये दमदार खेळी त्याने साकारली एकशे धावा आठ फलंदाजांना बाद केलं होतं या खेळाडूने पुरस्कार जिंकला परंतु हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ आहेत या हंगामामध्ये एकच सामना या दोन टीमच्या दरम्यान झाला तो देखील सोनारपडा चषकातली फायनल तिथे जिंकलेले आहेत वडवली सी आता त्याच पराभावची परतफेड घरच्या मैदानावर करताना दिसेल का व्हीसीसी उसरगर बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न बाउन्स चांगला मिळाला परंतु हा वाईट बॉल आहे पंचांचा इशारा आहे तो जास्त बाहेर टाकलाय जास्त वळलाय पंचांचा इशारा वाईट टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड वर बत्तीस एकवीस धावांची अजूनही आवश्यकता सोळा चेंडू एकवीस धावा मॅच ऑन काही डॉट बॉल काही विकेट जरी ते घेत आल्या तर दबाव निर्माण केला जाऊ शकतो होम ग्राउंड वर पीसीसी -सी उसार घरवर तो प्रयत्न इथे करावा लागेल गोलंदाज आहे चंद्रकांत ओर द विकेट ऑन साइड ला दिशा दिली आहे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता खाली राहतोय बॉल एक रन पूर्ण दुसऱ्या रनचा प्रयत्न दबाव टाकलाय जयदास सुरक्षित आहे का पाहावं लागेल अपील केली गेली, गेली आणि ते मात्र जयदास आउट होईल महत्वाची विकेट जयदास पाटील बॅक टू दॅव्हिलियन एक रन मिळते आणि एक रन बरोबर हा तेतीस रनवर पहिला धक्का बसलाय टीम वीसीसी उसारघरला ने तेजस मात्रेचं खातं उघडलं जातंय टीम ची धावसंख्या चौतीस विशाल मात्रे आता स्ट्राइकिंग इंडला डी जे ब्राओ वेगळाच अंदाज त्याचा बॅटिंगचा वेगळाच अंदाज त्याचा गोलंदाजीचा दिलखुलास असं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट क्रिकेटमधलं खुल्या गटामध्ये देखील एज अ कॅप्टन म्हणून तो काम करत असतो जागृती स्पोर्ट्स साठी विशाल फुल टॉस होता ऑन साईडला टर्न केला विशालने मिडविकेटला डीपमध्ये क्षेत्रक्षक आहे तिथे एकच रन मिळेल विशालच्या खात्यामध्ये या सिंगलच्या जोरावर ओव्हर नंबर थे, चा तीन, ओवर तीन चा खेळ संपला तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात स्कोर बोर्डवर पस्तीस पहिल्या दोन ओव्हरमध्ये अठ्ठावीस होते या ओव्हरमध्ये फक्त सात धावा आल्यात चांगली गोलंदाजी चंद्रकांत यांच्या माध्यमातून आणि तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर पस्तीस धावा झाल्यात आता बारा बॉलचा खेळ शिल्लक आणि अठरा धावांची आवश्यकता असेल बारा चेंडू अठरा रन हे समीकरण वाकळण संघाचे जे खेळाडू विराट कोहली कक्षाच्या समोर बसलेले आहेत त्यांना नम्रतेची विनंती आहे शेवटचा कॉल आम्ही तुम्हाला करतो आयोजकांच्या वतीने पर्द्याच्या आतमध्ये पाय ठेवून तुम्ही बसलेला आहात पर्द्याच्या मागे बसायचंय बारा बॉल आणि अठरा धावा हे समीकरण या मॅच मध्ये बारा चेंडू अठरा रन पहिल्या डावामध्ये सहा फलंदाज बाद झाले होते या डावामध्ये फक्त एकच फलंदाज बाद झालाय जयदास पाटील तेजस मात्रे मैदानामध्ये आलाय एक रनवर तो खेळतोय आणि सध्या विशाल मात्रे यांनी देखील धावा केल्यात या टीमसाठी तेरा रनवर तो नॉट आउट खेळत असताना नाबा तेरा जयदास ने या मॅच मध्ये रन केले वीस तेजस खेळतोय एक रनवर बाराशे अठरा धावास वडवली सी जास्त वेळ घेऊ नका प्लीज अजून आम्हाला तीन मॅचेस कव्हर करायचे आहेत ऑन दिशा दिली अरविंद आलाय एक रन मिळेल विशालच्या खात्यामध्ये सिंगल अकरा बॉल मध्ये सतरा धावा हे समीकरण या मॅच मध्ये मॅच ऑन इथून एखादी विकेट दबाव काही डॉट बॉल आले तर दबाव पुन्हा एकदा शिफ्ट होईल उसारगर टीमवर तोच प्रयत्न इथे करायचा आहे टीम, टीम हर्ष वडवलीला परंतु सध्या डी जे ब्राओसेबल इनिंग पेश केली आहे चौदा धावांवर तो खेळतोय तेजस वेगाने रन करण्यासाठी जाणला जातो अगदी तेजस एक्सप्रेस सारखा वन डाऊन बॅटिंग साठी नेहमीच योगदान दिले वेगाने टाकलेला बॉल इथे शरीराचा वेध घेतला जातोय चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये करत असताना अरविंद महत्वाची मॅच आहे सामना जिंकेल कोण होईल का कारण सोनारपाडा चषकामध्ये हरवलं होतं अरविंद तेजसने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न दाखवलाय बॉल हवेत आहे अरविंद खाली येतोय झेल पकडला फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल तेजस आउट होतोय आणि आता मॅच ऑन मॅच मध्ये पुनरागमन इथे होतंय टीम हर्ष इलेवन वडवली सी च आणि आता समीकरण आहे या मॅच मध्ये नऊ चेंडू आणि सतरा धावा नऊ चेंडू सतरा रन अठरा करायचे त्या बारा बॉल मध्ये सलग दोन डॉट बॉल आलेत आणि आता नऊ चेंडू मध्ये सतरा धावांची आवश्यकता आहे नवीन बॅटर मैदानामध्ये अमित पाटील नऊ चेंडू आणि सतरा धावा आता दबाव असेल खऱ्या अर्थाने उसारघर संघावर जे पाहिजे होत ते करून दाखवलं अरविंदने एक फलंदाजाला बाद केलं तीन बॉल टाकले तीन बॉल मध्ये फक्त एक रन त्याने खर्च केली आहे नऊ चेंडू सतरा धावा अमित आहे नवीन फलंदाज आले आले मोठे फटके मारावे लागतील विशालवर संपूर्ण जबाबदारी आता असेल येणाऱ्या तीन चेंडूची आणि उर्वरित नऊ बॉलची देखील मॅच तो त्याच्या स्टाईल मध्ये फिनिश करेल का याच्या नंतरचा सामना जो आयव्हन आई गावदेवी घेसर या संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय हा देखील संघ बन्नाट फॉर्म मध्ये आहे आपल्या कल्याण डोमिली ग्रामीण क्रिकेटमध्ये विचार केला तर जय जलेश्वर वाडेगर फिरकीचं माहेरघर म्हणून या टीमकडे पाहिलं जात सिद्धूचं नेतृत्व नेक्स्ट मॅच मध्ये हे दोन इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील बेस्ट ऑफ दोन्ही टीमला शुभेच्छा यावेळेला विशालच्या साठी देखील आणखीन एक डॉट बॉल इथे टाकलाय अरविंदने अप्रतिम गोलंदाजी आठ बॉलचा खेळ शिल्लक आठ चेंडू मध्ये सतरा धावा या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं चेंज द गेम वडवली हा संघ पराभूत झाला आता त्याच गावचा वडवली सी हा संघ मैदानामध्ये खेळतोय हा संघ इथे चांगला क्रिकेट दाखवत असताना एक चांगला टार्गेट त्यांनी सेट केलं आणि ते टार्गेट सेट केल्यानंतर आता चांगली गोलंदाजी करत असताना चार बॉल मध्ये फक्त एक रन दिली आहे अरविंदने या आम्ही लॉफ्ट केलाय वड शॉट मिड विकेटला क्षेत्रक्षक आहे क्लिअर करेल आणि हा येतोय बॅट मधून षटकार फलंदाज विशाल मात्रेच्या सात आणि आता अकरा धावांची आवश्यकता वड मॅच सामन्याला कलाटणी देणारा हा षटकार विशाल मात्रेचा ठरेल का त्याच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकाराला मिडविकेट बाउंड्रीलाईनच्या दिशेने या क्षेत्रामध्ये भरपूर खोऱ्याने धावा तो कम्प्लीट करतो सोनारपाडा शकतल्या तर दोन मॅचेस अशा होत्या की शेवटच्या बॉलवर षटकाराने त्याने फिनिश केल्यात परिस्थिती अगदी विपरीत होती दोन बॉल मध्ये बारा धावांची मॅच देखील त्याने जिंकून दिली आहे एक बॉल मध्ये सहा धावांची मॅच देखील त्याने जिंकून दिली पास पाहिजे होते त्यावेळेला षटकार त्याने ठोकला त्याच्यामुळे या खेळाडूवर नजरा असतील आता या मॅच मध्ये परंतु शेवटच्या मॅच मध्ये या संघाने या टीमला पराभूत केलं होतं आज घरच्या मैदानावर त्याची परतफेड होईल का परंतु अजूनही मॅच ऑन सात बॉल अकरा रनची आवश्यकता अरविंद यावेळेला कट केलाय चांगला फटका बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट मधून व्हाइट इज थर्ड मॅन आणि बॅकवर्ड पॉईंट डीप मध्ये चार धाबांसाठी चौकार वडवली सी जास्त वेळ घेऊ नका प्लीज लवकरात लवकर सामना सुरू करा सहा बॉल सात रन हे समीकरण आहे यानंतर पाच षटकांचा सा एक सामना अजूनही कम्प्लीट करायचा आहे आहे इलेव्हन आई गावदेवी घेसर आणि जय जलेश्वर वाडेकर नेक्स्ट मॅच पाच षटकांची ती लढत असेल सहा बॉल आणि सात रन विशाल मात्रे या मॅचमध्ये वेगळ्या अंदाजामध्ये फलंदाजी करतोय स्ट्राइकिंग एंड फलंदाज अमित पाटील सहा बॉल मध्ये सात रन शेवटचा सा षटक सती जाधव बॉलिंग मार्कवर सामना खुला केला मागील दोन चेंडू मध्ये दहा धावा आल्या एक षटकार एका चौकाराच्या मदतीने ने पहिल्या चार बॉल मध्ये फक्त एक रन दिली होती आणि त्याच्यानंतर त्याचा खरपूस समाचार घेतला फलंदाज बॅटर विशाल मात्रेने एक मिडविकेटला षटकार आणि मॅनला सौकाराला फुल टॉस होता बॉल हवेत आहे ऑन ला क्षेत्रक्ष खाली अमित पाटील आउट होतोय पाच चेंडू आणि अजूनही संघर्ष सात धावांची आवश्यकता तकदीर मात्रेने हा झेल पकडलाय नवीन बॅटर मैदानामध्ये जाईल केतन मात्रे विशालच्या बरोबरीने खेळ करायचा आहे पाच चेंडू आणि सात्रणे समीकरण आतापर्यंत उसरगर संघाचे फलंदाज बाद झालेले आहेत नवीन फलंदाज केतन मात्रे पहिल्यांदा बॅटिंग करत असताना सहा फलंदाज बाद झाले होते हर्ष इलेवन वडवली सी चे त्यामुळे विकेट चा अजूनही आहे परंतु पाच आणि सात रन हे समीकरण या मॅच मध्ये असेल डी ब्रावो विशाल सध्या स्ट्राइकिंग इंडला मागच्याच ओव्हरमध्ये मध्ये शेवटच्या दोन बॉलवर दहा रन त्यांनी केल्या एक षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने आतापर्यंत त्याच्या बॅट मधून दोन चौकार एक षटकार आलाय क्रिकेट त्यांनी दाखवलंय विशाल पुन्हा एकदा तयार ऑन साइड धमाकेदार फटका बॉल सीमारेषा पलीकडे ताकद आहे या फटक्यामध्ये आणि हा बॉल सीमा पार जातोय षटकार आता एका धावेची आवश्यकता असेल स्कोर लेवल विकेट तीन तुमच्या बाद आहेत आणि पहिल्या मध्ये सहा फलंदाज बाद झाले होते त्याच्यामुळे सामना जवळपास तुम्ही जिंकलाय परंतु निर्णायक विजयासाठी एक रन बॉल शिल्लक आहेत चार चार बॉल मध्ये एक रन तीस धावांवर नामात खेळताना दिसतो विशाल आणि ते आणखीन एक डॉट बॉल एका रनची आवश्यकता तीन बॉल आणि एक रन, रन यावेळेला फटका हवेत आहे आणि हा सामना चौकाराने सा फिनिश केलाय फलंदाज विशाल मात्रेने आणि तोच ठरतो या मॅच चा हिरो चौतीस धावांची खेळी त्याने साकारली तर विशाल मात्रे होम ग्राउंड वर पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा किताब जिंकणारा खेळाडू ठरेल जय जलेश्वर वाडेकर संघ आपला क्षेत्रक्षण लवकरात लवकर सजवा जय जलेश्वर टॉस जोया निर्णय जय जलेश्वर वाडेकरश्वर क्षेत्रक्षण आपला सजवून घ्या ट्वेल्थ कॉमेंट्री बॉक्स मध्ये द्या विशाल मात्र या मॅच चा हिरो मॅन ऑफ द मॅच चौतीस धावा नाबाद रवींद्र भगत साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण विशाल मात्रेचा सन्मान करावा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देऊन दिवा चषकामध्ये पहिल्याच मॅच मध्ये चौतीस धाबांची खेळी केली आणि डी जे ब्राओ ठरला या मॅच चा हिरो मॅन ऑफ द मॅच जर्सी नंबर चौसष्ट परंतु चौतीस धाबा त्याच्या खात्यामध्ये होत्या वेल well प्लेट विशाल डी जे ब्राओचा सन्मान होईल आणि रवींद्र भगत यांच्या शुभ हस्ते डी जे ब्राओचा सन्मान इथे होतोय मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देऊन वेल प्लेट सलातर तर जाऊया नेक्स्ट मॅच कडे टॉस इथे झालाय बॅटिंग करण्याचा निर्णय घेसर संघाने घेतलाय जोया इलेव्हन या नावाने संघ खेळेल या पण ऐकूया कॉमेंटरी बॉक्स मध्ये करण सर यांचा आवाज पुढच्या डावासाठी धन्यवाद